नमस्कार, सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। या व्हिडिओमध्ये सासूबाईंनी 50 लोकांसाठी केलेले मटणचा तांबडा रस्सा, सुके मटण आणि कुलदेवताचे दर्शन आरेवाडी येथील तुम्हाला पाहायला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला जर या चॅनलवरचे व्हिडिओ आवडले, इथे चूल पेटवलेली आहे आणि त्याच्यावरती तेल टाकलेले आहे आपण, तरी ते हे बोकडाचे मटण आहे। धना पावडर आणि गरम मसाला याला लावून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये दिरांचे माझे हॉटेल मॅनेजमेंट झालेले आहे, तर त्याने ते सर्व खडे मसाले यामध्ये टाकलेले आहेत। आणि आता हे मटण ह्या तेलामध्ये हळद मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। बाजूलाच आंब्याची बाग आहे, शेती आहे, तिथे मुले खूप छान खेळत आहेत। इथे आपण यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे। हे या पद्धतीने दोरी बांधून शिजवलं जात आहे। त्यानंतर तो प्रसाद म्हणून लोकांना थोडं थोडं वाढले जाते। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुले गावी खूप मजा मस्ती करतात। बहीण भाऊ सर्वजण एकत्र 8 दिवस मुलांनी खूप छान एन्जॉय केलेले आहे। आता आजोबा मुलांना खाऊ लस्सी देणार आहे। ताकाची लस्सी घरीच बनवलेली आहे। तर मुले इथे लपाछपी खेळत आहेत बाजूच्या मखामध्ये। मुलांना हे सर्व नवीन आहे। चुलीवरती हे मटण अगदी तिळवंद आहे। हे त्या पद्धतीने ते पातेल्याला लावले जाते आणि हळदी कुंकू वगैरे लावून हे देवाचं नवस आहे आणि नवसाचं बोकड आहे। इथे उर्वीची मस्ती चालू आहे आणि मुले एकत्र झाडावरती छान खेळत नाश्ता करत आहे। इथे आम्ही सर्व मसाल्याचे तयारी केलेले आहे। 1.5 किलो कांदा घेतलेला आहे, देशी लसूण इथे सर्व मसाले भाजण्याचे काम मी केलेले आहे, मी आणि माझ्या नंदेनी। आता ही मुलांसाठी लस्सी तयार केलेली आहे, सर्वांना ताक पिण्यासाठी दिलेले आहे। आणि नंतर आम्ही हे सर्व स्वयंपाक बनवून मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत। थोड्या वेळाने मटण शिजल्यानंतर चुलीवरती आई भाकरीही बनवणार आहे। उर्वीची आणि तन्मयची तर मस्ती चालू आहे। दोघं एकमेकांवर इथे आता भाकरी बनवण्याचं काम चालू आहे। मटणाचा तांबडा रस्सा, चुलीवरची ज्वारीची बाजरीची भाकरी, कांदा आणि भात, एकदम भन्नाट आणि स्वादिष्ट अशी ह्या जेवणाची चव लागते। चुलीवरती भाकरी पटपट भाजल्या जातात। सर्व भाजी वगैरे करून झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी
मटणासोबत खाण्यासाठी या गरम गरम भाकरी केलेल्या आहेत। एकदम पातळ, अगदी फुगून टम होतात ह्या भाकरी। पांढऱ्या शुभ्र, खाण्यासही तितक्या स्वादिष्ट अशी ही ज्वारीची भाकरी आपली बनलेली आहे। पुढे आपण आपले मटण शिजल्यानंतर रस्याला फोडणी द्यायची आहे। या पद्धतीने सर्व भाकरी तयार झालेल्या आहेत। इथे जांभळाचं झाड आहे आणि आता जांभळे थोडे पिकायला सुरुवात झालेली आहे। उर्वील आणि तन्मय दोघ जण खूप मस्त खेळत आहेत। काय झालं का, तुम्ही दोघे एवढे शांत का बसलाय? उन्हामध्ये खेळून मुलं थकलेली आहेत। इथे आपला भात शिजलेला आहे आणि आता आपण सर्व मसाले भाजून थंड झालेले आहे, त्याचे मिक्सरला वाटण करायचं आहे। छान लाल खोबरे आपले भाजलेले आहे आणि ही खोबरे इथे आपले मटण शिजत आलेले आहे। त्यामध्ये आपल्याला गरम पाणी थोडे थोडे मिक्स करायचे आहे। इथे आई आणि मी मटण शिजले आहे की नाही ते चेक केलेलं आहे। थोडेसे मटण कच्चे आहे, 70% जवळजवळ शिजलेलं आहे। त्यामध्ये परत आपल्याला पाणी ओतून ठेवायचं आहे आणि हेच गरम पाणी परत भात शिजवण्यासाठी, रसा वाढवण्यासाठी आपल्याला कामाला येते। इथे सर्व खडे मसाले आहे। इथे आपण अद्रक लसूणची पेस्ट आता करून घेतलेली आहे। तसेच यामध्ये आता आपण ही खोबऱ्याची पण आपण आता सुकं आणि ओलं खोबरं मिक्स आहे। अद्रक लसूणची पेस्ट आपली तयार आहे। गरम मसाले भाजून घ्यायचे आहे। दालचिनी, लवंग, जिरे, मिरी आणि इथे आपण हे खसखस आणि याचे हे पॉकेट आहे हे भाजून घेणार आहोत। आता आपण ही तीळ भाजून घेतलेले आहे। हे तीळ आपण आता याची पेस्ट तीळ वगैरे आपला मसाला थंड होत आहे, गरम आहे। तोपर्यंत आपण हे शिजलेले मटण या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। मंदिरामध्ये सर्वजण फॅमिली आम्ही जाणार आहोत, त्यामुळे सर्वांची इथे घाई गडबड चालू आहे। इथे आपण गरम मसाले सुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत आणि याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचं आहे। ह्या गरम मसाल्याचा स्वादही खूप छान येतो। इथे कांदा एकदम लालसर भाजलेला आहे, कोथिंबीर आणि 1/2 किलो टोमॅटो घेतलेले आहेत। आता हे ओले खोबरे आहे आणि सुके खोबरे। आपण इथे ओल्या खोबऱ्यामध्ये पाणी टाकून याची एकदम पातळ छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। त्यामुळेच भाजीला आपल्या मिक्सर कमी जास्त करून आपल्याला यामध्ये पाण्याचे प्रमाण टाकून आपल्याला हे पेस्ट बनवायची आहे खोबऱ्याची। या पद्धतीने बनलेले आहे। आता आपण प्रथम सुके मटण बनवणार आहोत, त्यानंतर आपल्याला पातळ तांबडा रस्सा बनवायचा आहे। यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे सर्व, त्यानंतर कोथिंबीर, धनाजिरा पावडर, गरम मसाला, कांदा,
टाकत आहे आणि त्यानंतर मटण मिक्स करायचे आहे. पुदिना, खोबरं, कांदा भाजलेला आणि कोथिंबीर हिरवा मसाला. तीळ भाजून मिक्सरला बारीक पेस्ट केलेली आहे. ती तीळ आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. तीळ आणि खसखसमुळे मटण छान बनते. शिजलेले मटण यामध्ये टाकून आपण फ्राय करून घ्यायचं आहे. हे मटण एकदम मऊ आणि छान शिजले गेलेले आहे. मटण या पद्धतीने कपड्याने पकडून पातेल हलवून छान सर्व मसाले मिक्स करायचे आहे. चवीनुसार थोडे मीठ आधी टाकलेले आहे. नंतर चव बघून तुम्हाला इथे मीठ आणि तिखट मिक्स करायचं आहे. काकाला गरम होत आहे. हळद थोडीशी टाकलेली आहे. इथे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता आपण इथे हे सर्व मसाले, हे पहा किती सुंदर आपले मटण दिसत आहे. मसाले सर्वकडे छान प्रकारे लागलेला आहे. आता ही आई यामध्ये परत मीठ टाकत आहे आणि या पद्धतीने पातेल हलवून सर्वकडे हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम कमी मसाल्यामध्ये सोप्या पद्धतीने हे सुके मटण झणझणीत अगदी तोंडाची चव वाढवणारे बनते. इथे आईने यामध्ये आता मीठ टाकलेले आहे. त्यानंतर हा मसाला आत्ताच बनवून आणलेला आहे पिशवीमध्ये. तिखट तुमच्या आवडीनुसार इथे वापरायचं आहे. आईने इथे चार पळी हा मसाला यामध्ये टाकलेला आहे, कांदा लसूण मसाला. हे एका बोकडाचे मटण आहे. साधारणतः 9 ते 10 किलो हे मटण असेल. आता आपण इथे चेक करायचं आहे चटणी मीठ योग्य प्रमाणात आहे की नाही. त्यानंतर तो मटण आपण काढून घ्यायचा आहे आणि त्याच पातेल्यामध्ये आपण मटणाचा तांबडा रस्सा बनवायचा आहे. आता इथे तेल ओतलेले आहे आणि यामध्ये आपल्याला प्रथम कांदा पेस्ट टाकायची आहे. त्यानंतर कांदा छान भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये सर्व मसाले हळूहळू करून मिक्स करायचे आहेत. चुलीचा जाळ कसा आहे त्यावर इथे मसाल्याचे प्रमाण, तांबडा रस्सा, काळा मटण मसाला, भाजलेले सगळे चिन्ह आता आपण त्याला टाकतो. पुदिना, आणखी ही भाजलेला कांदा आहे, जिरा आहे, नंतर किसूर खोबरं भाजून घेतलेलं आहे. हे सर्व मसाला तेलामध्ये टाकून त्याचा रस्सा आम्ही बनवत आहे. आई बोला. तेल सुटेपर्यंत आपल्याला सर्व मसाले छान भाजून घ्यायचे आहेत. कोंबड्यांचा आवाज खूप येत आहे कारण दुपारची वेळ आहे आणि मुलंही कोंबड्यांना शांत एका जागेला बसू देत नाहीत, नेहमी दगड मारत असतात. त्यामुळे कोंबड्यांचा चिवचिवाट तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप ठिकाणी ऐकायला भेटेल. तर आईने ते आता सर्व मसाले या तेलावरती छान फ्राय केलेले आहेत. मसाल्यांना तेल सुटलेले आहे. यामध्ये आता तीळ पावडर मिक्स केलेली आहे. इथे आता आपल्याला हा सर्व मसाला या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. 1-3 मिनिटांमध्ये या तेला मसाल्याला पूर्ण तेल सुटते. एकदम घमघमाट छान असा मसाल्याचा येत आहे. यामध्ये सर्व टमॅटो पेस्ट, कांदा पेस्ट आणि जे मसाले राहिले होते गरम मसाले ते सर्व मिक्स करायचे आहेत. आणि इथे आपण जे
पिवळं पाणी काढून ठेवलेलं आहे मटण शिजलेले, ती थोडे पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे मसाला कमी पाण्यामध्ये छान शिजला जातो आणि मटणाला चवही छान येते. इथे तुम्ही पाहू शकता छान तर्री आलेले आहे या फोडणीला. आता आपण हे सर्व शिल्लक राहिलेले पाणी गरम करून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पिवळं पाणी मटणाचं. त्यामुळे मटणाला अशी एक छान चव येते. तुम्हाला हवे तेवढं पाण्याचे प्रमाण वाढवून तुम्ही लास्टला कोथिंबीर पसरवायची आहे डेकोरेशनसाठी. आणि अशा पद्धतीने मटणाचा तांबडा रस्सा आपल्यासाठी खाण्यासाठी तयार आहे. सुके मटण छान झालेले आहे. मुलांनाही मटण खूप आवडले. तर या पद्धतीने हा मटणाचा तर्रेदार तांबडा रस्सा झाला. मिळून चाललेलो आहोत देवदर्शन घेण्यासाठी आरेवाडीला विरोबाच्या मंदिरामध्ये. तर इथे बसलेले परी परी हाय कर परी तनु दिदी आणि आई. तर चला मग पुढे. हा आमचा गावचा रस्ता आहे. विकत देते ही गावची पपईची बाग आहे. सुरेश भाऊजी, काका, मिस्टर मनीषा हे दुसऱ्या कारमध्ये आहेत. तर दोन कार करून आमची पूर्ण फॅमिली इथे आम्ही उन्हाळ्यामध्ये कुलदेवतेचे आणि कुलदेवतेचे दर्शन अगदी आवर्जून घेत असतो. इथे दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. गावी पाऊस कमी आहे त्यामुळे लोकांचे बरेच नुकसान झालेले आहे. हे आमचे गाव आहे रांजणी. त्यानंतर तिथून पुढे आम्ही अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये इथे मंदिरामध्ये पोचलेले आहो. हे मंदिर आहे इथे तुम्ही पाहू शकता. वैशाख महिन्यामध्ये इथे देवांची यात्रा चालू असतो. दुपारचे 3 वाजलेले आहेत. चला आता आपण मंदिराचे दर्शन घेणार. मुलं कशी उन्हामध्ये जात आहेत. सर्वजण चालले आहेत. चालले इथे मंदिराच्या बाहेरचे देव या पद्धतीने दिसतात. आपण अजून आतमध्ये एंट्री केलेली नाही. तर छान असा हा भव्य दिव्य मंदिराचा परिसर आहे. इथे सर्वजण नारळ फोडतात आणि त्यानंतर आतमध्ये प्रवास करतात मंदिराच्या आतमध्ये. तर हे मंदिर अशा पद्धतीचं आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर मनाला खूप मानसिक समाधान वाटते, मन प्रसन्न होते. आतमध्ये खूप गर्दी होती तर आम्ही आता देवाच्या दर्शनासाठी आम्ही लाईनच जात आहोत. उर्वीला सुद्धा छान अशी झोप लागलेली आहे. विरूबा देवस्थान ट्रस्ट इथे मदत दान पेटी आहे. तुम्ही इथे दान करू शकता. आता आम्ही मंदिरामध्ये जाणार आहोत. मंदिराचा गाभार अत्यंत भव्य दिव्य रेक्यू छान अशी डिझाईन आहे. हा हॉल आहे. इथे देवाला पूजा आरती चालू आहे. आता आपण आतमध्ये पूर्ण व्हिडिओ काढणे अलाउड नाही. तन्म
आपण आरतीचे सुद्धा मनात आले या भगवंता मशी या पाण्याची सोय करावी रायची सोय करावी म्हणून उपाय आता चाललेलो आहे आम्ही चिंचणी मायाका देवीचं मंदिर आहे तिकडे पुण्यामध्ये अशा पद्धतीने आम्ही देवाचे दर्शन घेतलेले आहे. आता आम्ही घरी जाणार आहोत. संध्याकाळी पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आमचा हा नॉनव्हेजचा रस्सा, मटणाचा तांबडा रस्सा आणि सुके मटण भाकरी खाण्यासाठी तयार आहे. हे आपण एका ताटामध्ये वाढून घ्यायचं आहे, घरच्या देवाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर लोकांना खाण्यासाठी आपण हा द्यायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता लवकरच भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन.